नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण व्याकरण विभागातील सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार हा घटक आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी मी फळ्यावर दिलेल्या वाक्यांचा आपण अभ्यास करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी फळ्यावर काय लिहिलंय, अजय हा इयत्ता सातवीत शिकत आहे. बघा मी एका अजय या मुलाची माहिती फळ्यावर लिहिलेली आहे. बघा अजय हा इयत्ता सातवीत शिकत आहे. अजयने एकदा निबंध लेखन स्पर्धेत भाग घेतला. अजयला शिक्षकांनी शाबासकी दिली. बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला ही वाक्ये पाहायची आहेत आणि मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते फक्त समजून घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी लाल अक्षरामध्ये बघा इथे पण अजय लिहिलंय, इथे पण अजय लिहिलंय आणि इथे पण अजय लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी अजयची माहिती सांगितलेली आहे आणि या ठिकाणी एक थोडासा बदल करणार आहे आणि तुम्हाला त्यावरून सर्वनाम म्हणजे काय ही संकल्पना नक्की समजेल. बघा पहिल्या वाक्यामधील जो अजय आहे ते नाव मी तसंच ठेवलं आणि बघा म्हणून काय झालं, अजय हा इयत्ता सातवीत शिकत आहे आणि मी फक्त थोडासा बदल केला की ज्या ठिकाणी अजय दुसऱ्या वाक्यात लिहिलेलं होतं अजयने आणि मी तिथे शब्द लिहिला त्याने. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी बघा अजयच्या ऐवजी त्याने हा शब्द वापरला परंतु या ठिकाणी वाक्याचा अर्थ बदलला नाही. म्हणून अजय हे नाम आहे हे आपण नामाच्या प्रकारामध्ये शिकलो होतो. एका मुलाचं नाव असल्यामुळे ते विशेष नामामध्ये जातं आणि या ठिकाणी अजय या ऐवजी मी त्याने हा शब्द वापरलेला आहे परंतु त्याने हा शब्द जरी वापरला तरी वाक्याचा अर्थ बदललेला नाही. म्हणून सर्वनाम म्हणजेच काय, वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे जरी सर्वनाम वापरले तरी वाक्याच्या अर्थामध्ये बदल होत नाही. म्हणून त्याने एकदा निबंध लेखन स्पर्धेत भाग घेतला. आता त्याने म्हणजेच कोणी, अजयने. आता पुढचं शेवटचं वाक्य बघा, अजयला शिक्षकांनी शाबासकी दिली. आता सारखं सारखं अजय अजय करण्याच्या ऐवजी मी इथे त्याने हा शब्द वापरला आणि इथे मी एक नवीन शब्द वापरणार आहे तो बघा त्याला. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं वाक्य काय झालं, त्याला शिक्षकांनी शाबासकी दिली. बघा इथे अजय या नावाच्या ऐवजी मी त्याला शब्द वापरला, त्याला शिक्षकांनी शाबासकी दिली म्हणजेच अजयला शिक्षकांनी शाबासकी दिली असा इथे अर्थ होतो. म्हणजेच वाक्यात नाव काढून त्या ठिकाणी मी सर्वनाम वापरलं तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही. म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम असे म्हणतात. किंवा असं देखील होऊ शकतं, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, म्हणजे इथे पण नाम आलं होतं इथे पण आलं होतं, सारखं सारखं जे नाम येतं त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी जे शब्द वापरले जातात त्यांना सर्वनाम असे म्हणतात. आपण सगळ्यात सोपी व्याख्या आता याच्यानंतर पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनी ही उदाहरणं लिहून घ्यायची नाही आहेत, फक्त त्यांचं निरीक्षण करायचं आहे. चला तर सर्वनामाची व्याख्या आणि त्याची उदाहरणं आपण पाहणार आहोत, त्याचबरोबर सर्वनामाचे प्रकार त्यांचा देखील आपण अभ्यास पुढे करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अजयच्या उदाहरणावरून मागील उदाहरणावरून सर्वनाम म्हणजे काय ही संकल्पना समजून घेतली होती. आता त्याची व्याकरणदृष्ट्या व्याख्या आपण पाहूया. बघा इथे सर्वनाम म्हणजेच काय, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं होतं की नामाच्या ऐवजी जे शब्द वापरले जातात आणि त्यांच्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो अशा शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. आता सर्वनामामध्ये कोणकोणती सर्वनामे येत आहेत ती पाहूया. उदाहरणार्थ मी असेल, म्हणजे मी, आता माझं नाव असेल त्याऐवजी मी हा शब्द वापरेन. मला असेल, तो, ती, ते, जो, जी, जे, कोण, कोणाला आणि इतर. तर विद्यार्थी मित्रांनो, मी असेल, मला असेल, तो असेल, ती, ते,
जो जी जे कोण कोणाला आणि यासारखी इतर ही सगळी सर्वनामाची उदाहरणं आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वनामाचं महत्त्वाचं कार्य म्हणजेच काय? वाक्यातील नामांची पुनरावृत्ती टाळायची आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करायचा आहे। तर ही सर्वनामं आपण पाहिली, आता त्याची दोन उदाहरणं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। मी दुपारी शाळेत जातो, आता तुम्हाला या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे। तर अगदी सोपं आहे, जे लाल अक्षरामध्ये मी तुम्हाला दिलंय ते सर्वनाम आहे। मी दुपारी शाळेत जातो जी म्हणजेच या वाक्यामध्ये मी हा शब्द सर्वनाम आहे। पुढे बघा, तो अभ्यास करतो, उदाहरणार्थ अजय तिथे अभ्यास करत असेल आणि मी सांगणार काय, तो अभ्यास करतो, आणि म्हणून अजय या नावाच्या ऐवजी मी तो हे सर्वनाम वापरलेलं आहे। म्हणून तो अभ्यास करतो या वाक्यातील सर्वनाम आहे तो। त्यानंतर मी दुपारी शाळेत जातो या वाक्यातील सर्वनाम आहे मी। म्हणजेच या वाक्यावरून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, सर्वनाम कसे ओळखायचे हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो होतो, आणि सर्वनाम ओळखायला खूप सोपे आहेत। जे शब्द नावाच्या ऐवजी येतात, वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, त्यांना सर्वनाम असे म्हणतात। आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक प्रकार अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वनाम याचे प्रकार अभ्यासणार आहोत। सर्वनामाचे एकूण प्रकार इथे मी सहा दिलेले आहेत। तर या सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत। तर पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधी सर्वनाम, चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा आहे आत्मवाचक सर्वनाम, आणि सहावा आहे अनिश्चित सर्वनाम। तर मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे बघा, उदाहरणार्थ तो, ती, ते, मी, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, कोणाला, कोणास, तर आणि इतर, इतर म्हणजेच याशिवाय अनेक। मी तुम्हाला सांगितलं होतं की मगाशी तो तिथे असेल, मी असेल, हा ही हे असेल, जो जी जे असेल, कोण कोणाला, कोणास इत्यादी। इतर या शब्दाचा अर्थ होतो इत्यादी किंवा इतर, म्हणजेच अजून यापेक्षा अनेक सर्वनामे आहेत। तर या समूहाला मी काय सांगितलं की यांना सर्वनाम असे म्हणतात, सर्वनाम असे म्हणतात, कारण का नामाच्या वेळी हे शब्द येतात आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतात। मग ह्या सर्वनामांचे या सहा भागांमध्ये रूपांतर केलेलं आहे, म्हणजे हे सर्वनाम या सहा प्रकारे आपल्याला सांगितलेले आहेत। त्यामध्ये पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम। विद्यार्थी मित्र हो, हे शब्द समजण्यास थोडे कठीण असतील, परंतु हे आपल्याला समजायला खूप सोपे आहे। तुम्हाला याचा अभ्यास केल्यानंतर अगदी सहजरित्या कोणत्या गटामध्ये सर्वनाम जातात हे तुम्हाला ओळखणे सोपं होईल। त्यासाठी अगदी काळजीपूर्वक तुम्ही ही उदाहरणे अभ्यासायची आहेत। पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम। तर पुरुषवाचक सर्वनामामध्ये देखील तीन प्रकार पडतात। त्यामध्ये पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, आणि त्याचा तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। तर विद्यार्थी मित्रांनो, या पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात। पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। तर ह्या पुरुषवाचक सर्वनामाचे हे उपप्रकार पडतात आणि बाकीच्या कोणाचे यामध्ये मी उपप्रकार दाखवत नाही। दुसरा आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधी सर्वनाम, चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, आणि पाचवा आहे आत्मवाचक सर्वनाम,
आणि सहावा आहे अनिश्चित सर्वनाम। पुरुषवाचक, दर्शक, सामान्य आणि प्रश्नार्थक इत्यादी हे चार भाग आहेत किंवा सर्वनामाचे चार प्रकार हे आपण यंदा सहावीच्या वर्गामध्ये वर्षभरामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम एकूण सर्वनामाचे सहा प्रकार मी तुम्हाला सांगितले आणि त्यातले पहिले चार प्रकार आपण सहावीच्या इयत्तेमध्ये पाहणार आहोत। तर चला तर आपण यानंतर एक एक प्रकारानुसार आपण अभ्यास करूया। त्यातील पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत पुरुषवाचक सर्वनाम, आणि त्यामधील तीन प्रकार असतील। पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। तर चला तर आपण आता पुरुषवाचक सर्वनामांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार यांची थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे आणि आता आपण सर्वनामाचे प्रकार त्यामध्ये पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम हा आपण अभ्यासणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, पुरुष म्हणजेच काय? तर व्याकरणामध्ये लिहिणाऱ्या आणि बोलणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? पुरुष असे म्हणतात। उदाहरणार्थ मी, आंबा खातो, या वाक्यामध्ये लिहिणारा कोण आहे? मी, आणि आंबा खाण्याची क्रिया आपण मी करतोय म्हणून लिहिणारा किंवा वाक्यामध्ये ज्याची माहिती सांगितलेली आहे त्याला काय म्हणतात? पुरुष असे म्हणतात। आणि म्हणूनच पुरुषवाचक सर्वनाम हा सर्वनामाचा पहिला प्रकार आहे आणि या प्रकारामध्ये तीन प्रकार पडतात। त्यामध्ये पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। त्यामध्ये सगळ्यात आधी सोपं बघून घेऊया, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। विद्यार्थी मित्रांनो, आताच मी सांगितलं की पुरुष म्हणजेच काय? व्याकरणामध्ये लिहिणारा किंवा बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल पुरुष हा शब्द वापरला जातो आणि म्हणूनच याचे प्रकार तीन आहेत। पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। त्यानंतर आपण पहिला प्रकार हा घटक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी या तिघांची मी थोडक्यात ओळख सांगतो। आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय? बोलणारा स्वतःच्या विषयी, म्हणजे मी स्वतःच्या विषयी बोलण्यासाठी जे सर्वनाम वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ मी असे, मी आंबा खातो, मला पुस्तक हवे, तर यासाठी इतर सर्वनामे प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतात। म्हणून बघा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे मी स्वतःबद्दल बोलण्यासाठी जी सर्वनामे वापरतो, उदाहरणार्थ मी असेल, मला असेल, तरी सगळी सर्वनामे प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतात। दुसरा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम। आता इथे आपण स्वतःसाठी असेल तर या ठिकाणी मी स्वतः इतर व्यक्तीसमोर किंवा समोरच्या व्यक्तीजवळ, दुसऱ्या व्यक्तीजवळ बोलण्यासाठी जे सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ तू, तुला, तुझे। बघा, मी समोरच्या व्यक्तीजवळ बोलतोय, तू काय करतोयस, तुला काय हवे किंवा तुझे नाव काय, तर मी समोरच्या व्यक्तीजवळ बोलतोय, दुसऱ्याजवळ बोलतोय, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीजवळ बोलण्यासाठी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरतात। म्हणून हे काय आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे। तृतीय म्हणजे सोपा, मी आणि समोरची व्यक्ती एकमेकांजवळ बोलत असताना तिसऱ्या व्यक्तीबद्दल जर बोलत असेल तर त्यावेळी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। म्हणजे ती व्यक्ती इथे अस्तित्वात नाही परंतु कुठेतरी आहे त्या व्यक्तीजवळ किंवा त्या व्यक्ती संदर्भात आम्ही बोलत आहोत, तर तिसरी व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित नाही परंतु समोर दोन व्यक्ती आहेत, ती तिसऱ्याबद्दल ज्यावेळी बोलत असेल त्यावेळी जे सर्वनाम वापरतात त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ त्याने, त्याचा,
त्याला तर ही सर्वनामे आहेत. तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की दोन व्यक्तींमध्ये तिसरी व्यक्ती उपस्थित नाही पण त्या तिसऱ्या व्यक्ती संदर्भात जर बोलत असू त्यावेळी जे सर्वनाम वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ त्याने, त्याचा, त्याला किंवा त्या, तो इथे नाहीये पण त्याच्या संदर्भात आपण बोलतोय, तिसऱ्या व्यक्ती संदर्भात बोलतोय म्हणून त्याला काय म्हणतात, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आहे. तर व्याख्येच्या माध्यमातून आपण पुन्हा या प्रकारांचा आम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करणार आहोत. तुम्ही काळजीपूर्वक हे प्रकार समजून घ्यायचे आहेत.